नमस्कार फ्रेंड्स, तर आपण आलो शेतामध्ये आपल्या हरभऱ्याच्या। हे बघा, हरभरा आणि ज्वारी पण आहे इकडं, तुम्हाला माहित आहे। तर आपल्या हरभऱ्याचं जे पीक आहे ते कसं झालं बघूत आपण। पाणी न दिलेले आहे, म्हणजे आपल्याला इकडं कोरडवाऊ जमिनीमध्येच आपण पेरलं तिकडं। तर ढाळा कसा पसरट झाला इतका, अजूनही फूल आहे याला आणि घाट्या पण लागल्यात छान। तर बघू शकता की इथं पण छान असा ढाळा पडलाय हरभऱ्याचा आणि घाट्या पण छान लागल्यात, आहे की नाही। याला एकच फवारणी केलो आम्ही, खूप आधी केलेली आहे छोटा असताना। तर बघू शकता की हरभरा कसा आलाय, मस्त आला आहे की नाही। घाट्या पण छान लागल्यात आणि आपलं शेत हे कोरडवाहू आहे, काही पाणी वगैरे काही दिलेलं नाही, तरी मस्त आला हरभरा। पण छानच येते इकडं आमच्या शेतामध्ये हरभरा। आणि हे बघा, वाळकं पण छान छान लागलेत, हे का खूप वाळकं लागलेत। अशी वाळकं आहे तर बघूत आपण, हे गोड आहे का नाही तर खाऊन, काही कडू काही गोड आहे तर नाहीतर बघूत खाऊन कोणता गोड आहे का नाही। तर गोडच आहे, मस्त आपल्याला भाकरीसोबत शेतामध्ये आले की भाकरीसोबत ते खाता येते, काकड्या खाल्यासारखं खूप मस्त आहे ना। तुम्हाला करडी पण दाखवायची आहे, करडीला पण बोंड आले छान। हे बघा वाळक, मस्त आलेत वाळक पण। तर हे बघा वाळक आपले छान आलाय, हरभरा पण छान आला इकडं। थंडी होती, मस्त आला, पण आता आभाळ यायला, ढगाळ वातावरण राहिले। हे बघा आपलं करडी, ही आहे आपली करडी। तर करडीला पण बोंड आले, तर माव पडलाय इथं, लईच माव पडलाय करडीवर, मावाची फवारणी करावं लागेल करडीला। बघू शकता हे बघा किती माव पडले, काळं काळं दिसाले ते माव आहे। हे बघा असे डुकरांना खाऊन टाकले, मोडून टाकले हे धाट, खूप नाश केले। तर म्हणजे ज्वारीचं पीक पण आपलं दाखवते तुम्हाला, ज्वारीचं पीक पण डुकरांना कसं नाश केले। हे बघा असे खाऊन टाकून दिलेले आहेत चगळून, भाऊ बस यायले तर संध्याकाळी राखायला। तर असे चगळून अर्धे अर्धे नाशोडा करतात हे बघा, इथं पण केले सगळे असे पातळ पातळ आहेत। तरी सगळे इथं जे धाट दिसायला तुम्हाला मोंडे मोंडे, ते सगळे कट केलेले आहेत डुकरायनं। तर असं आपलं पीक आहे ज्वारी हरभरा करडी पीक। आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर, हा की नाही। तर भेटू पुढच्या आवडीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।